बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 25 बातम्यांचं घेऊया वेगवान आढावा. महाराष्ट्रात उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र संदर्भात मैत्री कायदा विधेयक मसुद्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष महाराष्ट्रात आला तरी नांदेड जिल्ह्यातली राजकीय समीकरण बदलणार नाहीत, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेणार. रोजगार मेळाव्याचा प्रारंभ 12 फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातनं. उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती. रत्नागिरीतल्या शिर्के हायस्कूलमध्ये पहिला रोजगार मेळावा. 5 वर्षांपासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची प्रतीक्षा संपणार. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 दरम्यान ऑनलाईन चाचणी होणार. उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज. गोवंडी येथील देवनारगाव रोडवरील रेडिमिक्स कॉन्क्रीट प्लांटच्या विरोधात आंदोलन. भाजपा आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमरण उपोषण. डहाणूमधल्या अदानी पॉवर स्टेशनमधनं निघणाऱ्या राखेवरनं वाद. टेंडर संपण्यासाठी 2 महिन्यांचा अवधी असतानाही कंपनीनं अचानक राख देण्यास घातली बंदी. शेकडो ट्रान्सपोर्ट चालक मालकांकडनं सहकुटुंब अदानी पॉवर स्टेशनच्या गेटसमोर 10 दिवसांपासून आंदोलन. भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये G20 शिखर परिषदेचं आयोजन. कार्यक्रमाचं उद्घाटन अमिताभ कांत, इंडोनेशियाचे राजदूत इको जुनोर तसंच ICCRचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते. बीडच्या अंबाजोगाईमध्ये चोरट्याने एकाच रात्रीत 5 दुकानं फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. संपूर्ण घटना CCTV कैद. पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू. पुण्याच्या बिब्वेवाडी परिसरात 9 वर्षे चिमुकल्याची शूर कामगिरी. वीज प्रवाह असलेल्या सीचॉला चिकटलेल्या मुलाला वाचवलं. ज्ञेय कुलकर्णीचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मान. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील विद्यालंकार शाळेमध्ये मुलींना शिक्षकानं पॉन दाखवल्याचा प्रकार उघडकीस. विद्यार्थी आणि पालकवर्गात संताप. पडदा टाकण्यासाठी संबंधित शिक्षकाची 1.5 महिन्यापूर्वीच बदली. अद्याप गुन्हाही दाखल नाही. पनवेलमध्ये रिक्षातनं घरी जात असलेल्या तरुणीवरती रिक्षाचालकाचा मित्रासह बलात्कार. पडिक इमारतीत केला बलात्कार. महिलेनं आरडाओरडा केल्यावर आरोपींनी पळ काढला. संपूर्ण घटना CCTV कैद. गोंदियामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी वापरलेल्या दुचाकी पोलिसांकडनं जप्त. या प्रकरणी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडनं सुरू. सोशल मीडियावरती झालेल्या ओळखीनंतर दोघांनी केला होता अत्याचार. पुण्याच्या येरोडा परिसरामध्ये 4 अल्पवयीन तरुणांची दहशत. पूर्ववनस्यातनं 19 वर्षीय तरुणावरती कोयत्यानं वार. परिसरातल्या वाहनांचीही तोडफोड. अकोल्याच्या बाळापूर शहरात 2 चिमुकल्यांचा मन नदीच्या पुलावरनं पडून मृत्यू. नदीच्या पुलाला कठडी नसल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. वाशिमच्या आष्टीकुपटी शिवारात मेंढपाळांवरती मधमाशांचा हल्ला. 7 जण जखमी. जखमींवरती अमरावतीत उपचार. सगळे जखमी सोमाठणा गावातले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.